नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आवर पिंपरी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य पाककृती महोत्सव साजरा. आहारात पालेभाज्या व फळभाज्याचा जास्तीत जास्त वापर करावा, श्रीमती व्ही बी गुडे यांचे आवाहन. या बातमीचे प्रायोजक आहे श्री शारदा एजन्सीज बुक डेपो. इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या सर्व विषयांची पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, ऑफिस स्टेशनरी साहित्य योग्य दरात मिळण्याचं ठिकाण शिवाजी चौक करमाळा रोड परंडा. नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन कंपनी भाळोणी शाखा परंडा व आमजद ऑटो सर्व्हिस एव्हरेज मास्टर मोटरसायकल गॅरेज परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प परंडा अंतर्गत आसू बीट मधील आवार पिंपरी येथील अंगणवाडी क्रमांक 224 मध्ये पोषण पखवाडा निमित्त दिनांक 3 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य महोत्सव आसू बीडच्या पर्यवेक्षिका जे ए मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित महिला व किशोरी मुलीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी 11 ते 18 वयोगटातील किशोरी मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात भरड धान्य, तृणधान्य, मिश्र पिठापासून विविध पोषण पाककृती आवार पिंपरी येथील महिला व किशोरी मुलींनी बनविल्या होत्या. यावेळी उपस्थित महिला किशोरी मुलींना अंगणवाडी सेविका व्ही बी गुडे यांनी पोषण पखवाडा तसेच भरड धान्य तृणधान्य विषयक मार्गदर्शन करताना आपण आहारात बाजरी, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळीचा वापर करतो त्याप्रमाणेच पालेभाज्या व फळभाज्यांचं सेवन केल्यानं आपली पचनक्रिया सुरळीत होते व शरीरात रक्तवाढ होते. तसेच हृदय आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, ते निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात बाजरी आवश्यक आहे. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. दमा दूर करण्यासाठी दररोज बाजरीचं सेवन केलं पाहिजे, त्याने दमा कमी होण्यास मदत होते. पोषण पखवाडा निमित्त योग्य आहार, पोषण अयोग्य आहार, पोषण विषयक अंगणवाडी सेविका व्ही बी गुडे यांनी उपस्थित महिला व किशोरी मुलींना मार्गदर्शन केलं आहे. भरड धान्य व तृणधान्य मिश्रपिठाच्या पोषण पाककृती पालेभाज्या फळभाज्या शरीरासाठी किती उपयोगी आहेत याविषयी आशा सेविका सविता गुडे यांनी उपस्थित महिलांना व किशोरी मुलींना मार्गदर्शन केलं आहे. यावेळी राणी आवाने, प्रीती खांडवे, सविता सावळे, अलका डाकवाले, अंकिता कोळेकर, प्राजक्ता मसगुडे, कोमल ओहळ, कोमल ओहाळ, साळूबाई कोळेकर, पल्लवी डाकवाले, धनश्री जाधव यांच्यासह मोनिका गुडे, स्नेहा चव्हाण, सृष्टी आवाने, वैष्णवी गुडे, गीता गुडे, तनुजा गुडे, नीता जाधव, पूनम जाधव, पुष्पांजली टाकळे, राजश्री मंडले, अंजली जाधव, कोमल गुडे यांच्यासह किशोरी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका एस व्ही जाधव, ए के काळे, मदतनीस एस ए गुडे, एम पी कापुरे यांनी परिश्रम घेतले. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.